Jana. Yamuna Tira Vanchadu Jai Radha Madhava Kunja Bihari Gopi Janavallabha Girimaradhadu Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Hare Ram, 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 Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jai Radha Govinda Radha Govinda Radhe Jai Radha Vijay Govinda Radha Vijay Govinda Radhe Jai Gauranita, 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 Jaya Gauranita. Jai Jai Prabhupada, Prabhupada. Prabhupada Jaya Prabhupada Srila Prabhupada Ki Jai Om Vishnupada Paramahamsa Parivajakacharya Ashtotarshat Krishna Krupa Sri Murti Abhay Charanarvinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Ramacharya Haridas Thakur Ki Grantara Srimad Bhagavat Purana Ki Om Namo Bhagavate Vasudevaya Thank you.
ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर भवती नैष्टिकी श्री कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्रीमद् भागवत स्कंद 10 अध्याय 49 श्लोक क्रमांक 18। धर्मेन पालयन् उर्वीं धर्मेन पालयन् उर्वीं प्रजाशीलेन रञ्जयन् प्रजाशीलेन रञ्जयन् वर्तमानसमासेषु वर्तमानसमाश्वेषु श्रेया कीर्तिम् अवाप्यस्यसि श्रेयः कीर्तिम् अवाप्यस्यसि धर्मेण पालयन् उर्मिं प्रजाशीलेन रञ्जयन् वर्तमान समस्वेषु श्रेय कीर्तिम् अवाप्यस्यसि धर्मेन पालयन् उर्वीं प्रजाशीलेन रञ्जयन् वर्तमान समस्वेषु श्रेया कीर्तिम् अवाप्यस्यसि। धर्मेण पालयन् उर्वीं धर्मेण पालयन् उर्वीं प्रजाशीलेन रञ्जयन् वर्तमानसमस्वेषु श्रेयकीर्तिम् अवाप्यस्यसि धर्मेण धर्माणि पालयन् पालन करून् उर्वीं पृथ्वीचे प्रजा
शीलेन उत्तम चारित्र्याने रंजयन आनंद देवुन वर्तमान रहसील समह समभावाने स्वेशु नातलगाशी श्रेयः पूर्णत्व कीर्तिम कीर्ति अवापश्यशी तू प्राप्त करशील। अशा स्थितीमध्ये जर तू धर्माचे धर्माने पृथ्वीचे पालन करशील, स्वतःच्या सतशील आचरणाने प्रजेला आनंद देशील आणि सर्व नातलगांना समभावाने वागवशील, तर तू खचितच यश आणि कीर्ती प्राप्त करशील। अकुराने धृतराष्ट्राला सांगितले की तू हे बळेच राजसिंहासन बळकावले आहेस, पण आता सुद्धा तू जर धर्म धरित सदवर्तन करून राज्य केलेस तर तू यशस्वी होऊ शकशील। अजून एक श्लोक आहे, अन्यत्वाच्वाचर लोके गर्हितो याशसे तमः तस्मात् समत्वे वर्तश्व पांडवेश्व आत्मजेषु च। तथापि तू जर यापेक्षा विपरीत आचरण करशील तर या जगी लोक तुझी निंदा करतील आणि पुढील जन्मी तू नरकात जाशील, म्हणून पांडवांना आणि स्वतःच्या मुलांनाही समभावनेने वागव। तात्पर्य इज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्याद्वारे असं आहे, धृतराष्ट्राची आपल्या दृष्ट पुत्रावरील धृतराष्ट्राची आपल्या दुष्ट पुत्रावरील अत्याधिक आसक्ती हे त्याच्या अधपतनाचे एकमेव कारण होते। त्याला अनेकाकडून सदुपदेश मिळाला आणि हा उपदेश सर्वोत्तम होता हेही त्याला मान्य होते, पण तो एका उपदेशाचे पालन करण्यास असमर्थ ठरला। मनुष्याचे मन आणि अंतकरण निर्मळ असल्यास त्याला शुद्ध आणि व्यवहार बुद्धी प्राप्त होऊ शकते, अर्थात धृतराष्ट्रांना या ठिकाणी झाली नाही। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानंजन शलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्यं मनो अभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देहं श्री गुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणां ललिता श्रीविशाखान्वितं च। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत
राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। अच्छा भागवत वर्गामध्ये सर्व उपस्थित भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। तर भागवत मधील आज प्रसंग जो अतिशय बोधप्रद आहे, सुंदर अशी जीवनामध्ये शिक्षा घेण्यासारखा आहे आणि खरोखरच वाखाणण्यासारखा आहे। तर प्रसंग असा आहे की आपल्याला माहित आहे की ज्यावेळेला रामकृष्ण म्हणजे कृष्णाने बलराम ज्यावेळेला मथुरेत आले, अकुराची भेट घेतली, कंसाचा वध झाला आणि आता अकुराला रामकृष्ण सांगतायत की हस्तिनापूर मध्ये जा आणि पांडवांची जी स्थिती आहे की त्यांना त्यांच्या हक्काची जायदाद जमीन त्यांना मिळत नाही। मराठी सगळ्याला समजतंय ना, मराठी कोणाला समजत नसते हिंदीमध्ये सांगू शकतो असं कोण नाही ना। कोण बिलकुल नाही समजत क्या? मराठी बोलू की हिंदी बोलू? तर त्या ठिकाणी अकुराला विनंती करतात की हे बघ अकुर तू जा आणि त्या ठिकाणचा जो मेन सूत्रधार म्हणण्यापेक्षा ज्याच्या अधिकारानं ते सगळं चालतं तो माझ्या हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र याला जाऊन थोडं समजाव। आणि ही विनंती ऐकून अकुर आता हस्तिनापूरला आलेले आहेत आणि सुरुवातीला गोड शब्दामध्ये सांगितलं पण काही नंतर काही वल्गणा केली। अगदी यावेळेला इथं म्हटलं गेलेलं आहे की तू जर तू ऐकलं नाहीस तर तू कदाचित नरकाला सुद्धा जाऊ शकतोस। आणि तुला माहिती आहे अरे हा पांडवांच्या बाजू ज्या पांडवांनी बाजू घेतलेली आहे हा जो श्रीकृष्ण आहे त्याला तू साधा गवळ्याचा पोर समजतो की काय? अरे तो साक्षात परब्रह्म आहे हे तू कसं विसरतोस? त्यावेळेला धृतराष्ट्र सगळ्यात शांत चित्ताने ऐकून घेतो आणि म्हणतो की अकुरा हा तुझा उपदेश आहे निश्चितच अमूल्य आहे। अमूल्य या शब्दाचा अर्थ की एकतर त्याचा अर्थ होतो की याचं काही मोल नाही किंवा दुसरा अर्थ होतो की याचं एवढं मूल्य आहे की त्याच्या मूल्याची गणित करता येणार नाही एवढं मूल्य आहे। पण आता धृतराष्ट्राला काय भावलं ते दुसऱ्याला हे भावलं की एवढं मूल्य आहे की याचं गणित करता येणार नाही। पण पुढे म्हणतो की हे सगळं जरी असलं तरी धर्म स्थापनेसाठी आलेले जो भगवंत आहेत ते मला माहिती आहेत आणि धर्माची स्थापना होणारच आहे परंतु पुत्र आसक्ती माझ्या हृदयामध्ये असल्यामुळं तुझे उपदेश माझ्या हृदयाला स्पर्श करू शकत नाहीत। केवढा हा भागवत मधला हा मार्मिक प्रसंग आहे की आज भगवंताच्या कितीतरी योजना आहेत अशा की गुरु शास्त्र ग्रंथ एवढ्या योजनेने भगवंत या बद्ध जीवाला आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रवेश करण्यासाठी भगवंत कितीतरी योजना बनवत आहेत। पण तरी सुद्धा या ठिकाणी बघतो आपण की अशी काही लोक आहेत की या सगळ्या योजना सुद्धा धुडकून लावतात ते आणि त्यांना समजतं देखील की हे सत्य आहे
तरी पण त्यांचं मन तयार होत नाही. तर या ठिकाणी हा जो धृतराष्ट्र आहे ना, हा धृतराष्ट्राने केवळ डोळ्याने आंधळा तर आहेच, पण मन आणि अंतकरणाने देखील आंधळा आहे. खर तर भगवंत समाजामध्ये एक शिक्षा देण्यासाठी हे उदाहरण दाखवून देतात की समाजामध्ये असा एक गट असतो की खरोखरच त्यांना असे शास्त्राचे उपदेश कुठे ऐकायला मिळत नाहीत, कुठे संतांचे उपदेश ऐकायला मिळत नाही, कारण त्यांचा पूर्वकर्माचा प्रभाव असतो. परंतु असा एक गट असतो की त्यांना ऐकायला मिळतं, परंतु ऐकण्याची त्यांची भावना नसते. आणि तिसरा असा एक गट असतो, त्यांना ऐकायला देखील मिळतं, परंतु जे काही ऐकलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यास त्यांचं मन धजवत नाही. हा धृतराष्ट्र त्या वर्गातील आहे ज्याला ऐकायला मिळतंय आणि त्याचं महत्व देखील समजतंय, पण ती गोष्ट जीवनामध्ये अंमलात आणण्याला त्याचं मन धजवत नाहीये. असे बरेच प्रसंग समाजामध्ये असतात. काल परवा मी एसटीने असताना माझ्या समोर त्या ठिकाणी एक असा बऱ्यापैकी सुशिक्षित माणूस होतो, माझ्या जवळ येण्यासाठी तो थोडा चकारला. म्हणलं स्वामी तुमच्या जवळ बसू शकतो का? म्हणलं हे जागा तर आहे शिल्लक का? म्हणलं काय नाही, मी थोडी ड्रिंक केलेली आहे. मन मला थोडस विचारावं लागलं, बसा म्हणलं बिंदास. आणि त्यानंतर बसल्यानंतर त्यांनी सुरू केलं की म्हणले मला काही तुमच्याकडून बोध घ्यायचा आहे. म्हणजे काय बोध घ्यायचा आहे? म्हणलं की माझी बायको वारलेली आहे, मुलगा देखील वारलेला आहे, मला हे जगत शून्य झालेलं आहे आणि या निराशतेने मी ड्रिंक केलेले आहे. म्हणलं ह्या निराशेतून बाहेर कसं पडायचं? त्याला म्हणलं की मी जर काही तुम्हाला जर उपदेश केला तर असं म्हटलं जातं की काही ज्ञान दिलं तर त्यासाठी तू पहिला नेम जातो की तुम्ही जे असं तमोगुणी जो व्यवहार आहे तो पहिला बंद करा. तुम्ही असं वचन देता का मी उद्यापासून असं करणार नाही? तो माणूस लगेच म्हणाला की लगेच म्हणला हे काही जरी झालं तरी पण ही माझी त्यांनी सुटणार नाही. म्हणलं मी काय उपदेश करू मग तुम्हाला? म्हणलं हे सोडून द्या, ज्याच्यापासून काहीच फायदा नाही ते कशाला घ्यायचं? म्हणजे फायदा नाही मला बी समजतंय, पण माझं मनच तयार होत नाही त्याच. म्हणजे याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये काहीतरी फायदा त्याला जाणवतोय. अशा कितीतरी प्रसंग आहेत इतिहासामध्ये बघितलं जाऊन मागे, तर बिलमंगल ठाकूर हे महान होते, त्यांनी कितीतरी नंतर ग्रंथाची रचना केली, पण अगोदरच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते कसे होते? काम वासनेमध्ये मग्न झालेला हा व्यक्ती होते. ते अगदी त्यांच्या घरच्यांनी सांगितलं, अगदी वडिलांचा मृत्यू देखील झाला, पण अरे बाबा आज तरी कमीत कमी जाऊ नको तिकडे. पण तो सुद्धा म्हणतो की मला सुद्धा कळतंय की माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार करायला पाहिजेत आणि मला सुद्धा रडायला येते, पण हे सगळे संस्कार केल्यानंतर तो त्या वाटेकडं, त्या विषयाच्या वाटेकडं पुन्हा लगेच जायला लागतो. त्याला अक्षरशः पकडून आणलं जातं, पण तरी तो थांबत नाही. म्हणून ही सगळी जर उदाहरण बघितली आपण, तर आपण काय समजू शकतो की भगवंताच्या योजना, शास्त्र, गुरु, संत हे सगळे मायापुढे पराभूत झालेत काय? अशा लोकांना योग्य प्रकाश देण्यासाठी तर निश्चित नाही. कारण का? गुरु साधू शास्त्र मायेकडून पराजित होऊ शकत नाहीत करीत. वास्तविक पाहता गुरु साधू शास्त्र ज्याप्रमाणे का घोड्याला तहान लागली तर त्या घोड्याची ती तहान ओळखतात आणि त्याला उपदेश करतात की बाबा रे तुला तहान लागलेली आहे, त्या ठिकाणी तळा आहे, त्या ठिकाणी जाऊन तू पाणी पे, आणि जर तुला जमत नसेल तर मी तुला मदत करतो, हवं तर तुझ्या गळ्याला पकडतो, तू माझ्याबरोबर चल. आणि तिथे त्याला तळ्याजवळ नेऊन
पोचवतात. मात्र तळ्या गेल्यानंतर जवळ गेल्यानंतर सुद्धा घोड्याची इच्छा होते की हे जे पाणी आहे हे माझी ताण भागवेल की नाही याची निश्चित कॉन्फिडन्स नसतो त्याला. एका मनानं त्याला वाटतं की हे माझी ताण भागवेल, पण त्याच वेळी दुसऱ्या मनात त्याला वाटतं की कदाचित हे पाणी मला सुख माझी ताण नाही भागवणार. तर असं हे जीवन चालूच असते. आज माझ्यासारख्या तुमच्यासारख्यांचं सगळ्यांचं जीवन हे असंच आहे की कित्येक गोष्ट अशा असतात की आपल्याला त्या नको असतात, परंतु ते आपल्या जीवनात घडतच असतात. आणि असा अर्जुनाला देखील प्रश्न पडला होता की भगवंता, अर्जुनाने प्रश्न विचारला की माझी तर इच्छा नाहीये, काय वेळेला माझी इच्छा नसते तरी असं माणसाकडून पाप का घडलं जातं? त्यावेळेला भगवंतानी अगदी एका क्षणाचाही विलंब न करता लगेच उत्तर दिलं, कामयेश क्रोधयेश रजोगुण संबंध महाक्षणो महापापी सिद्धेनम यह वैरिनम. कि हा हृदयामध्ये बसलेला जो काम आहे हा इच्छा नसताना सुद्धा ते कार्य घडून आणतो. तर असं का घडतं? ते काम म्हणजे नेमकं काय? काम म्हणजे आहे आसक्ती. श्री राधा गोविंद भगवान श्री राधा विजय गोविंद. ही आसक्ती जी आहे ना, ही आसक्तीच माणसाचा कॉन्फिडन्स हलवून टाकते. अगदी त्याच्यामधला त्याला मोलाचा उपदेश काय वेळेला कळतो देखील, पण दुसऱ्या वेळेला त्याला त्याची सवय नसते, चुकीची सवय लागलेली असते. त्याच्यामुळं विश्वास जरी आला तरी ते कार्य करायला ते अंमलात आणायला गोष्ट त्याचं मन भजवत नाही. ही जी आसक्ती आहे, वास्तविक पता शास्त्र म्हणतं की आसक्ती म्हणजे आसक्ती आहे. जो आसक्ती आहे तो ज्या भी सक्ती आहे ना. पण जसं अक्रूराने धृतराष्ट्राला हे समजावलं नव्हतं का, अरे आसक्ती तो ज्या भी सक्ती आहे हे समजावलं होतं, पण तरी सुद्धा ते मान्य केलंच नव्हतं त्याने. कारण ही जी आसक्ती आहे या संसार चक्रामध्ये या सात बेड्या आहेत. भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये हा चौथ्या अध्यायामधला दुसरा नंबरचा श्लोक आहे, आत्मजाया सुत अगार पशुद्रविण बंदिषु राजे च विकले नित्यम विरुळा ममता जहो. की या सात प्रकारच्या बेड्या आहेत. आत्म म्हणजे पहिली बेडी आहे आपलं शरीर, त्याला आपण स्वतःच समजतो. पण वास्तविकपणे प्रचंड मोठी बेडी आहे, सगळ्यात मोठी बेडी आहे. जाया म्हणजे पत्नी, सुत म्हणजे मुलं, आगार म्हणजे घर, पशु म्हणजे आजकाल तर पशु नाहीत, पशु म्हणजे आता घोडागाडी आहेत त्यात पशु. गाडी म्हणजे मोटरसायकल असतील, फोर व्हीलर असतील ते पशु. द्रविण म्हणजे बँकेतील पैसे, आणि बंधुषु म्हणजे नातेवाईक. या सात प्रकारच्या बेड्या आहेत ना. या मला मनाला हे सत्य आहे तरी ते सत्य अंमलात आणू देत नाहीत. त्याच्यामध्ये ती आसक्ती जिवंत ठेवतात. तर ही आसक्ती एवढी भयानक आहे की अरे आसक्ती तो ज्या भी सक्ती आहे ना, परंतु घालवण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. म्हणून तर हे मोठा प्रश्न आहे आज आज माझ्यासारख्याला सगळ्यांनाच प्रश्न आहे म्हणत की अनेक 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 जन्माचे संसार या मनावरती बिंबवले आहेत आणि तीच हॅबिट त्या मनाला आहे. त्याच्यामुळं त्याच्यातून तू बाहेर येत नाही लगेच. भला स्थूल देह आपला प्रत्येक शरीरात बदलला जातो, पण तू सूक्ष्म देह आहे तो तोच असतो, तो बदलत नसतो. लिंग देहावर तो बरोबर जात असतो. आत्तापर्यंत अब्जावधी शरीर बदलले असतील, पण मन मात्र अजून तेच आहे. थोडे मोठे कमी जास्त थोडे संस्कार झाले असतील, पण मन मात्र तेच आहे अजून. आणि त्या संस्कारामुळे त्या हॅबिटमुळे ते तसंच कार्य करत. म्हणून तर युधिष्ठिर महाराजांना यक्षाने ज्याला प्रश्न विचारला होता
की महाभारतातला सुंदर प्रसंग आहे तो की यक्षानं प्रश्न विचारला होता किम नियमंती न सोचंती की काय असं आवरलं तर कधी शोक करावा लागत नाही. युधिष्ठिर महाराजांनी एक क्षणाचाही विलंब न लावता लगेच उत्तर दिलं की मन. मनाला जर कंट्रोल केलं ना तर शोक करावा कधीच लागत नाही. आपल्याला प्रसंग माहिती तो महाभारतला की ज्या वेळेला पांडव वनवास काळामध्ये होते आणि त्यावेळेला वनवास काळामध्ये असताना वेगळा वेश अज्ञातवासामध्ये होते ते त्यावेळेला त्या ठिकाणी एक ऋषी त्या जंगलात राहत होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे अशा संविधा होत्या काय त्या संविधाद्वारे मंत्राद्वारे त्यांना अग्नी निर्माण करता येत होता आणि त्या संविधा त्या काही वस्तू ते काही त्याच्या एका पुरचोटीमध्ये बांधून त्या ऋषीने त्या झाडावर ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी काळवीट आला आणि काळवीट येऊन तो त्या झाडाला शिंगाने घासायला लागला. त्या शिंगाला घासायला लागल्यानंतर त्याच्या शिंगात अडकलं ते ती वस्तू त्या ऋषीने ठेवलेली आणि त्याला काय असं विजय वाटलं तो काळवीट पळायला लागला. ऋषींना मात्र आले की माझी ती संविधा आहे त्याच्याद्वारे मी अग्नी पेटवतो ती जर निघून चाललं तर मी त्याच्या मागे आता पळू शकत नाही. त्याच्या लगेच लक्षात आलं त्या ऋषींच्या की अरे वनवास काळामध्ये पांडव या ठिकाणी आहेत त्यांनी पांडवांची मदत घेतली आणि मग पांडवांनी त्या काळवटाचा पाठलाग केला आणि त्या समिधा त्या ऋषींना परत मिळवून दिल्या आणि हे पळाल्यामुळे दमल्यामुळे त्यांना थोडी तहान लागली सगळ्यांनाच. त्यावेळेला नकुल महाराजांना म्हणतो की मी उंच झाडावरती चढतो कुठे पाणी आहे का बघतो ते. तर झाडावर चढल्यानंतर एक सुंदर तळ त्यांना दिसत म्हणतो की मी पाणी पिऊन येतो. ज्यावेळेला पाणी प्यायला जातो त्यावेळेला ते सुंदर असं तळ असतं त्या ठिकाणी तिथून आवाज येतो थांबा पाणी पिऊ नका हे तळ आमच्या मालकीचं आहे जर तुम्ही पाणी पिलात तर तुम्ही मरून जाल. पाणी जर प्यायचं असेल ना तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला लागलं अगोदर तर तो ऐकत नाही पाणी पितो त्याला मरून जातो. अगदी चारही भावंडाची अशी स्थिती होती. नंतर युधिष्ठिर महाराज येतात आणि त्यावेळेला त्यांना एक बगळा दिसतो. वास्तविकात तो बगळा नसतो तो यक्ष असतो. त्याने मग खरं रूप धारण करतो तो म्हणजे की या ठिकाणी थांबा पाणी पिऊ नका तुमच्या भावंडाची जी स्थिती झाली आहे तशी तुमची देखील होईल. त्यावेळेला त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज लगेचच हात जोडतात आपले आणि म्हणतात की माझ्या संस्कारात आहे की ज्याच्या वस्तू जी मालकीची आहे त्याच्या अनुमतीविना मी ती कधी घेणार नाहीये. तुमची जर आज्ञा आहे तर या तळ्यातलं पाणी प्यायचं नाही तर मी नाही पिणार. मला किती जरी तहान लागली असेल तरी पण तुम्ही सांगा तुमची काय आज्ञा आहे. तर यक्ष म्हणतो की माझी आज्ञा आहे की माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तेव्हा पाणी पितो. त्यावेळेला असे सुंदर प्रश्न विचारले त्यांनी. त्यावेळेला हा पहिलाच प्रश्न विचारला की काय आवरलं तर शोक करावा लागत नाही. तर या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांनी सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि तो यक्ष प्रसन्न झाला. त्यानंतर यक्ष म्हणतो की अरे तू सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस मी तुझ्यावरती एकदम खुश आहे. या तुझ्या खुशीमुळे मी तुमच्यातल्या एका व्यक्तीला जिवंत करू शकतो. सांग कोणाला जिवंत करू. त्याला युधिष्ठिर महाराज म्हणाले की नकुलला जिवंत करा. त्याला यक्षाला आश्चर्य वाटतं की अरे भविष्यात तुम्हाला युद्ध करावं लागणार आहे भीमासारखा शक्तिशाली व्यक्ती आणि अर्जुनासारखा बुद्धिमान धनुष्य चालवणारा व्यक्ती भविष्यामध्ये या लोकांच्यामुळे युद्ध जिंकणार आहे. खरं तर तू यांना जिवंत करायला पाहिजे ही मागायला पाहिजे होतं. नकुलाला जिवंत करून काय मिळणार आहे. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की मी कुंतीचा जिवंत आहे मात्र माद्रीचा कोणी जिवंत नाही. माद्री माझी माता आहे. माद्रीला मी ज्यावेळेला गेली त्यावेळेला वचन दिलं होतं की तुझ्या दोन्ही पुत्रांचं मी रक्षण करीन.
ज्यावेळेला कदाचित मी होऊ ग्रस्तानं मी अर्जुनाला जिवंत करा असं जर म्हंटल असत आणि अर्जुन जिवंत झाला असता आणि नंतर युद्ध देखील जिंकलं असतं, परंतु आयुष्यभर माझ्या मनामध्ये ते शल्य टोचत राहिलं असतं की मी माद्रीचं वचन पूर्ण करू शकलो नाही, मी माझ्या मोहाला जिंकलो शकलो नाही, म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या मनाला आवरलं। म्हणून युधिष यक्ष ते एवढे प्रसन्न होतात की अरे तू म्हणतो की सगळ्या परीक्षेमध्ये पास झालेला आहेस, वास्तविक पाहता तू दिलेल्या वचनाचा आणि तुझ्यामध्ये अहम जरा सुद्धा नाहीये, म्हणून मी तुझ्या सगळ्या भावंडांना जीवन करू शकतो। तर या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे की मनाला आवरलं तर शोक करावा लागत नाही, हे अगदी निश्चित आहे, पटण्यासारखं उत्तर आहे। आणि खरोखरच अर्जुन देखील कृष्णाला प्रश्न विचारला आहे की मनाला, भगवंताने देखील सांगितलं की मनाला आवरलं पाहिजे, पण अर्जुन तर म्हणतो की मन एवढं चंचल आहे की इकडे वाऱ्याची मोड बांधता येईल, पण या मनाला आवरणं फार कठीण आहे, तर काय करायला पाहिजे? कृष्ण सांगतात की याचा अभ्यास करायला पाहिजे। तर अभ्यास केल्यानंतर मनाला देखील आवरता येतं, वीज देखील पचवता येतं। तर हे सगळं असं का होतं की आपल्याला वास्तविक पाहता जे नको आहे, आपली इच्छा नाही असं करावं आपण, पण तरी सुद्धा ते आपल्या जीवनात पुन्हा घडतं, याला कारण असतं की आपलं मन, आणि मन म्हणजेच कुठलं की वास्तविक पाहता दोन मन नाहीत, एकच मन आहेत, पण एका मनाचे दोन भाग पडतात, एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरा आहे सबकॉन्शियस माइंड। सबकॉन्शियस माइंड आहे हे विचारांची स्वीकृती करतं, एक स्टोरेज साठा आहे तो, जेवढे विचार त्याच्यामध्ये येतात त्याला ते मॉडिफाय करून ते आत्म्याच्या आनंदाला प्राप्त करून देतो, ते त्याच्यामध्ये इमॅजिनेशन रियालिटी हा भाव त्याच्याकडे नसतो, परंतु एकदा जे त्याच्याकडे विचार येतात त्याचा ते साठा करतं आणि तेच इलेक्ट्रिक सर्किट सारखं ते रिपीट करत राहत। म्हणून जे मनानं विचार दिलेले आहेत ते अवचेतन मनामध्ये डाउनलोड होतात आणि तेच विचार रिपीट होतात। परंतु असं होतं की ज्या वेळेला मनाचे विचार, ज्या वेळेला सकारात्मक विचार असतो, नकारात्मक विचार ज्यावेळेला अवचेतन मध्ये जातात, याला नकारात्मक विचार असेल त्याचा त्रास होतो नंतर, आणि त्रास झाल्यानंतर त्यावेळेला मन विचार करतं की हे माझ्यासाठी नको आहे आता, पण ज्यावेळेला ते अवचेतन माइंड म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये गेल्यानंतर त्याला ज्यावेळेला नको असलं तरी त्याला ते पुन्हा प्राप्त होतच। जसं उदाहरणार्थ एक व्यक्ती आला समजा की त्याला आपले शूज काढायचे आहेत, तर त्या ठिकाणी तिथे एक व्यक्ती आहे तो आपले शूज घेतो, तिथं तो त्याचे शूज घेतो, तिथे एका ठराविक ठिकाणी ठेवतो, त्याला एक टोकन देतो आणि टोकन दिल्यानंतर तो मंदिरात येतो, काही कालावधी थांबतो, इथून परत जाताना द्यायला तो असाच जातो आणि शूज मागतो, तर तो शूज देत नाही, का देत नाही तर म्हणजे तुमचं टोकन द्या, तर टोकन दिल्याशिवाय शूज देत नाही, तर त्यावेळेला तो टोकन देतो, त्यावेळेला याची इच्छा अशी असते की हा याने कुठंतरी ठेवून दिला असेल, मला काय तर माझे शूज आता आपण जे शूज दिले होते ना त्याच्याऐवजी दुसरे मागायचे, कारण माझे शूज तर कसले मळकेसारखे होते, ते मला आता नवीन पाहिजे, त्याला फसवायचे, ते पहिले दिलेले शूज मला नको आहेत। पण जे टोकन त्याने दिलं आणि ज्या टोकन ज्या ठिकाणी त्याचे शूज ठेवले होते अगदी तो व्यक्ती ते शूज त्याला आणून देतो, तर तो व्यक्ती म्हणतो की हे माझे नाहीत, माझे दुसरे आहेत, म्हणजे हे कदापि शक्य नाही, तुम्ही जिथं तुम्ही शूज दिले तिथं त्या तिथेच मी ठेवले होते आणि तुमचे शूज आहेत, हे तुम्ही घ्याच, तुम्हाला हे स्वीकारावं लागतीलच। अगदी त्याप्रमाणे जे विचार माइंड करतं आणि
ज्यावेळेला ती अवचेतन मनामध्ये जातात त्यावेळेला तिकडे गेल्यानंतर मॉडिफाय झाल्यानंतर काही वेळेला त्याला मनाला वाटतं की आता हे आपल्याला नको आहेत, पण तरी सुद्धा नको म्हणून चालत नाही, ते त्याला ते परत मिळतच ते. जसं दारू पिणाऱ्या एका व्यक्तीला दारू पिऊन त्याला प्रचंड त्रास होतो, कित्येक लोक तर असा प्रसंग येतो त्यांच्यावरती अगदी त्याच्या जोड्याने स्वतःला कपाळाला मारून घेतात, माझ्या संसाराचं वाटोळ झालं, माझी इज्जत गेली, मी आता परत पिणार नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या दिशेला चालायला लागतो. अगदी त्याला पूर्ण माहित असतं की हे चुकीचं आहे, पण तरी सुद्धा त्याचे पाय हात थांबत नाहीत. हे असं का घडतं? कारण त्याला कारण आहे त्याचं सबकॉन्शियस माइंड. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे? जे विचार आपण आपल्या मनामध्ये करतो, त्याची ऍक्शन घेतो, ते विचार ज्यावेळेला इमोशनल होऊन अवचेतनमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात त्यावेळेला अवचेतन मन ब्रेनला आदेश देत. ब्रेन त्या ठिकाणी वेगवेगळे हार्मोनद्वारे संप्रेरक क्रिएट बनवून त्या सगळ्या इंद्रियांना जागृत करतं, ब्रह्मांडापासून ऊर्जा घेतं आणि त्या विचारांना मोडिफाय करून त्याचं सुख दुःख रिपीट त्या आत्म्याला देत. आणि हे इलेक्ट्रिक सर्किट फिरत राहत. म्हणून जे अवचेतन माइंडमध्ये गेलेले नकारात्मक विचार आहेत ना, त्याला एक जन्म काय, जन्मोजन्मी सोडू शकत नसतात. कित्येक लोकांना अब्जावधी जरी जन्म झाले तरी जे नकारात्मक विचार जे डाउनलोड झालेले आहेत त्याची इच्छा जरी नसली तर हे मला नको आहे, तरी त्याच्या जीवनात ते परत येणारच. कारण का? त्याला त्याने रिफॉर्म केलेलं नाही. आता रिफॉर्म कोणाला करायचं? तर रिफॉर्म करायचं झालं तर कॉन्शियस माइंडला करायला पाहिजे. अवचेतन सबकॉन्शियस माइंडला रिफॉर्म करू शकत नाही, कारण ते तर त्याच्याकडे काही भावना नाहीत. ते फक्त त्याला सुंदर आकार द्यायचं काम करत आणि फक्त रिपीट देत सुख दुःख द्यायचं काम करत ते. म्हणून हे जे सबकॉन्शियस माइंड आहे हीच आपल्या करिअरचं कारण आहे, आपल्या आरोग्याचं कारण आहे, आपल्या भविष्याचं कारण आहे, सगळ्यांचं कारण हेच आहे. वास्तविक पाहता शरीर म्हणजे काय? हा मनाचा विस्तार आहे एक शरीर सुद्धा. बाकी काय आहे की रसायनाचे पिशव्या आहे, पण ह्या रसायनाला कारण काय आहे? आपलं कॉन्शियस माइंड आहे आणि सबकॉन्शियस माइंड आहे. कॉन्शियस माइंडने विचार केला, इच्छा केली, त्या सबकॉन्शियस माइंड माइंड गेलं, ब्रेनला आदेश दिला, ब्रेननी अशा प्रकारचं शरीर बनवलं, त्या प्रकारचं करिअर बनवलं, सगळं निवडलं त्याने. तर याला रिफॉर्म केल्याशिवाय कुणी या अवचेतन माइंड पासून वाचणार नाही. एवढं भयानक आहे आणि याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की जेवढे नकारात्मक विचार आहेत ना त्याला जास्त शक्तिशाली असतात आणि ते लगेच डाउनलोड होतात अवचेतन माइंडमध्ये. कारण त्याच्यामध्ये इमोशन लगेच येतं, त्याच्यामध्ये भाव लगेच तयार होतो, पण तेवढे सकारात्मक विचार लगेच डाउनलोड होत नाहीत. असे कितकी सुंदर इच्छा येतात मनामध्ये, पण त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जायत नाहीत. कारण का? कारण या जगामध्ये अनेक जन्म आपण अनेक जन्मामध्ये नकारात्मक जीवन जगलेलो आहे. आहार, निद्रा, भय, मैथून या चार गोष्टीपेक्षा आणखी कशाचं जास्त भाग घेतलेला आपण, आणि या सगळ्या नकारात्मक भाव आहे याच्यामध्ये. ते जास्त शक्तिशाली असल्यामुळे याच्यामध्ये भाव प्रदर्शित होतो आणि त्या लगेच सबकॉन्शियस माइंडमध्ये आकर्षित होतात आणि त्या डाउनलोड झाल्या की त्याच रिपीट होतात. म्हणून म्हटलं जातं, प्रभुपाद म्हणतात की एक गुलाबजाम खायची जरी इच्छा जिवंत राहिली तरी परत जन्म घ्यावा लागणार, कारण ते इच्छा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेली आहे, तिथून ती निघू शकत नाहीये. ती कशी काढली जाते? त्याला कॉन्शियस माइंड, आता कॉन्शियस माइंडची इच्छा नाही खायची, आता त्याचा निर्णय झालेला आहे की मला गुलाबजाम अजिबात खायचा नाहीये, कारण गुलाबजाम मला प्रचंड त्रास दिलेला आहे. आता जरी इच्छा जरी झाली तरी पण त्यातून
निघणार नाही पण निघू शकत असं म्हटलं जातं की आसक्ती आहे. आसक्ती आहे तो ज्यावी सक्ती आहे ना, त्याला काय करायला पाहिजे की रिफॉर्म करायला पाहिजे. कुठल्या म्हणाला जे कॉन्शियस माइंड आहे त्याला रिफॉर्म केलं तरी जाऊ शकतं, पण त्याला काय पाहिजे, त्याला म्हटलं गेलं की त्याला कंटिन्युटी पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्सनी त्याला ती गोष्ट रिपीट केली पाहिजे. असं काय होतं की सकारात्मक विचार येतात परंतु मनाचा स्वभाव कसा असतो, मन हे माकडासारखं असतं. कॉन्शियस माइंड कसं असतं, माकडासारखं असतं, एखाद्या वेळेला थांबत नसतं. की आता समजा सुंदर विचार आला की अरे मला आता ग्रंथाचं वाचन करायचंय, तिथं वाचायला बसलं की कॉन्शियस माइंड लगेच उड्या मारून लगेच दुसरीकडे कुठेतरी अरे मला भूक लागली तिकडे जातं, तिथून लगेच कुठं. तर त्याच्यामुळे त्याची एकाग्रता राहत नाही. एकाग्रता न राहिल्यामुळं किती जरी सुंदर सुंदर जरी विचार आले तरी सबकॉन्शियस माइंड मध्ये ना जात नाहीत. ते सुंदर विचार सबकॉन्शियस माइंड मध्ये गेल्यानंतर ती गोष्ट निघून जाईल की चुकीची इच्छा, पण जात नाहीत कारण त्याच्यामध्ये त्याची एकाग्रता येत नाही. की आता हित होतं होतं गेलं गेलं आभाळात, म्हणजे ही एकाग्रता घडवून आणण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी कंटिन्युटी पाहिजे. म्हणून म्हटलं जातं की कथा आहे, कथा मी सांगतो थोडक्यात, की एक राजा होता आणि त्याला एक छोटासा 7 वर्षाचा एक छोटासा बालक होता, भविष्यातला होणारा तो युवराज होता. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली देखील असेली, पण निश्चित आहे की ध्यानपूर्वक ऐकली तर मलाही फायदा होईल आणि आपल्याला सगळ्यालाच फायदा होईल याचा. की तो सम्राटाचा तो राजपुत्र युवराज तो असा विचित्र होता की त्याचे वडील त्याला कधी प्रेमाने बोलवायचे, अरे मांडीवरती बसवायचे, बाळा तू कसा आहेस, तर बाळ काय करायचं त्या राजाच्या छातीवरती लाद द्यायचं. तर त्या पित्याकडे एक अंग होतं की या जगाचा मी सम्राट आहे आणि दुसरं अंग होतं मी राजा आहे. पित्याच्या अंगाने त्याला वाटत होत की मी आज ना उद्या माझं लहान बाळ आहे हे सुधारेल, पण राजाच्या अंगाने तसं वाटत नव्हतं की जर कोणी भविष्यातील लोक काही पदरी आले दरबारी लोक तर या जर मुलानं मी जवळ बोलल्यानंतर माझ्या छातीमध्ये लाच जर मारली तर लोक काय म्हणतील की याचे राजाचे संस्कार काय चुकीचे आहेत. म्हणून या द्वंद्वामध्ये नेहमी राजा राहत होता. आणि असंच एकदा आपल्या मुलाला त्याने असं आपल्या भावामध्ये घेतलं आणि बाळा काय हवाय तुला, तर त्यावेळेला प्रधानमंत्री सगळे राजदरबार भरला होता आणि बाळाने पटकन अशी लाद राजाच्या छातीमध्ये दिली. राजाचं राजअंग हे जागा झालं आणि त्याला खाली ढकल म्हणजे खाली तिकडे हो. आणि एवढ्यानंतर ते मूल थांबलं नाही, त्याला राग आल्यानंतर तिथले थोडस दगड घेतले आणि मारायला लागलं राजाला. ते भविष्यात राजाने विचार केला की हा जर मुलगा 7 वर्षाचा असताना एवढा भयंकर आहे तर भविष्यात हा किती भयंकर निघेल. म्हणून राजाच्या अंगानं त्या राजाने काय केलं की प्रधानमंत्र्याला सैनिकांना ताबडतोब आदेश दिला की आत्ताच्या आत्ता हा माझ्या डोळ्यासमोर नसला पाहिजे, आज संध्याकाळपर्यंत मला हा घरात दिसला नाही पाहिजे, याला मारा जंगलामध्ये सोडून द्या पण माझ्या नजरेसमोर याला हटवायला. आणि मग सगळे शिपाई त्याला घेऊन गेले आणि दूर जंगलामध्ये त्याला सोडून दिलं. आता 7 वर्षाचा मुलगा त्या जंगलामध्ये वाट काढत काढत कुठेतरी झोपडवस्तीत दिसल्यानंतर तू तिथं आला, पण भूक लागली होती. आता भूक लागल्यानंतर काय करणार, भूक शेवटी भूक एवढी निर्लज्ज बनवते की मागायला लागते. आणि मग त्या ठिकाणी तो मागायला लागला की दादा कुछ खाने को दे दो, त्या झोपडीतल्या लोकांनी त्याला खायला दिलं आणि त्याला वाटलं की अरे की मी एक राजाचा पुत्र आहे आणि मला इथं मागायला लागते, पण या लोकांनी सुद्धा मला चांगलं दिलेलं आहे.
मला सोडून दिलं ना, माझा वडील एवढा क्रूर आहे तिकडे जाणार नाही आता, तर मला भिक्षा मागून एवढं सुंदर मिळते तर मी का जाऊ तिकडे. आणि असं तो मागत राहिला मागत राहिला. काही नंतर शहरात आला, एका शहरामध्ये मागत राहिला मागत राहिला. त्याला तशी सुंदर पकवान मिळायची, कपडे मिळायची, असं जीवन जगू लागला तो. आणि असं जीवन जगू लागल्यानंतर अशी किती वर्ष गेली, आज तो 50 वर्षाचा युवक झालेला आहे, म्हातारा झालेला आहे, पण आज सुद्धा तो भिकारीच आहे. आणि अशा भिकारी अवस्थेमध्ये कित्येक दिवस त्याला आठवत होतं की मी एक राजाचा पुत्र आहे म्हणून. परंतु कालांतराने ते आठवायचं बंद झालं, आठवायचं बंद झालं. आणि त्याला आत्ता टोटल फिलिंग काय त्याची जीवन, की मी एक भिकारी आहे. मी राजाचा मुलगा आहे की नाही हे टोटल विसरून गेलेलं आहे. तर हे विसरून जाणं जी क्रिया आहे ती कुठल्या मनामुळे घडली, कॉन्शियस माइंडमुळे घडली. कॉन्शियस माइंड हे विसरवतं, ते डिलीट करतं. त्याचं जर प्रॅक्टिस झालं नाही ना तर ते विसरून जात. पण आता तो त्याला वाटते की मी भिकारी आहे. एवढा मोठा राजपुत्र असून तो त्याला आता 50 वर्ष झालं तरी घरी गेलाच नाही परत. आणि राजाला देखील वाटलं की कदाचित हा मरून गेला असणार आहे, एवढ्या वर्ष आला नाही परत. परंतु हा जो भिकारी आहे आता भीक मागत 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 आपल्या राज्यात तो येतो. त्याला माहित नसते आपलं राज्य आहे, त्याला वाटतं की मी तरी एक भिकारी आहे, मी अशी भिक्षा मागतोय, जीवन जगतोय, छानपैकी जीवन चाललेलं आहे. आणि अशी भीक मागत मागत जेवढा नेमका ज्या घरचा तो राजपुत्र असतो त्याच राजाच्या दरबारी गेटवरती तो मागायला येतो. आपलं भिक्षापात्र म्हणतो की तो दादा कुछ खाने का दे दो. आणि लगेच शिपाई त्याला भिक्षा घेऊन येतात, काही राजप्रसादातलं अन्न असते. ज्या वेळेला त्या ठिकाणी, आता ह्याच्या लक्षात नाही की मी ह्या घरचा राजपुत्र आहे म्हणून, अजिबात लक्षात नाहीये, टोटल विसरलेला आहे. जसे हनुमंत लहानपणी सूर्याला गिळायला गेलते, पण नंतरचे आहेत पूर्ण विसरले होते ते, तस या मुलाला या व्यक्तीला मी या घरचा राजपुत्र आहे हा टोटल विसरलेला आहे कॉन्शियस माइंडमुळे. पण तो राजा विसरला नाहीये. राजा कसा विसरला नाही, ज्या राजानं त्याने ती भिक्षा, त्या भिक्षा घेणाऱ्या माणसाने त्याने दोन्ही हात असे त्या फाटक्या कुर्त्याच्या अशा बाह्या मागे सारल्या, या इथं त्याच्या राजचिन्ह होत. की असं राजचिन्ह भिकाऱ्याच्या हातावरती कसं काय, कारण हे राजचिन्ह राजपुत्रांच्या टेटू काढला जात. तर राजाने ते 50 वर्षानंतर लगेच ओळखलं. राजा का विसरला नाही, हा कुठल्या मनामुळे विसरला नाही. मनाचा मी प्रश्न विचारतोय, दोन मना सांगलेत ना, एक कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडमुळे हा विसर, कारण ही जी त्याच्यात इमोशनल झाला ना तो, की माझा मुलगा माझ्यापासून दूर निघून गेला, हा इमोशनल झाल्यामुळं त्याचे ते विचार आहेत ते सबकॉन्शियस मध्ये गेले ते. आणि त्याचं त्याच्यात प्रॅक्टिस झालं कंटिन्यू, की माझा मुलगा माझ्यापासून दूर निघून गेलाय, भला तो मृत्यू झाला असेल कसा झाला असेल, पण तो अवचेतन मन मध्ये गेल्या म्हणून तो ती फिलिंग विसरला नाही. त्याने ते चिन्ह बघताच लगेच ओळखलं की कदाचित हा आपला मुलगा आहे. आणि त्या राजाने लगेच शिपायाला आदेश दिला की त्या मुलाला घेऊन या समोर, त्या माणसाला घेऊन या. तर ते शिपाई त्याच्याकडे गेले, म्हणले की थांबा, तुम्हाला राजदरबारी बोलावतायत. म्हणले की काय, म्हणले अहो तुम्ही भीक कशाला मागता, की तुम्हाला ह्या राजाच्या घरी राहा, तुम्हाला चांगले पक्वान मिळेल, सगळं काही अन्न मिळेल, तुम्ही भीक मागण्याचं कारण नाही का, तुम्हाला राजा बोलतो चला आतमध्ये.
त्यावेळेला त्या भिकाऱ्याला वाटलं की कदाचित मला हे गोड बोलून पकडायला येतात. आजपर्यंत मला कोणी घरात बोलावलं नाहीये आणि ही माणसं घरात मला बोलावलं काय येत आहेत. पण संशय आला तर म्हणलं की नाही नाही थोडा दूर आलं गेलं. म्हणजे अहो थांबा राजा तुम्हाला बोलावत आहेत. त्यावेळेला आणखी संशय वाढला. त्यावेळेला हा किती आणखी शिपाई त्याच्या मागे चालायला लागले ना. तर आता ते त्याला वाटलं की आता मला पकडायचा कायमचा विचार आहे म्हणून तो पळायला लागला आणि शिपाई मागे पळायला लागले. आता तर तो एवढ्या जोरात पळायला लागला भीतीने की मला आता पकडणार. आणि मग तो मोठ्या वेगाने जंगलात निघून गेला आणि अदृश्य झाला. आणि शिपाई परत आले राजाला बातमी सांगितले की तुमचा तो भिकारी तो सापडला नाहीये. आणि राजाला फार दुःख झालं की तो आपला मुलगाच होता. माझा मुलगा जिवंत आहे, माझा युवराज जिवंत आहे, कसल्याही परिस्थितीत त्याला परत आणलंच पाहिजे. प्रधानमंत्र्याला आदेश दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये तू या राजदरबारी परत आला पाहिजे. रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा मला माहित नाही, पण माझा मुलगा मला इथं आलाच पाहिजे. म्हणून सगळ्या राज्यात तिकडे दंडी देऊन अनेक कालावधीनंतर त्या प्रधानमंत्र्यांना ते मुलगा प्राप्त करण्यामध्ये यश आलं. त्याला असं पकडून आणला लेवक हे तुझं राज्य आहे. पण त्यालाही काही समजत नव्हतं. म्हणजे हे 56 प्रकारचे भोग आहेत काय आहे ते त्याला तू तयार नव्हता. म्हणले की तू काम कर भिकारी. मग त्याला एक थोडं गार्डन मध्ये थोडस काम दिलं. काम झाडाला पाणी घालायचं. पण हे सगळ्यांना राजाने आता पक्क ओळखलं की हा माझा मुलगा आहे. पण याला आता माहित नाही की मी याचा पुत्र आहे म्हणून. आणि राजाने त्या प्रधानमंत्र्याला सगळ्याला सांगितलं की हा माझा मुलगा आहे. पण याला जर सांगितलं तर कदाचित त्याला पटणार नाही आणि तो तयार होणार नाही म्हणून त्याला थोडं काम दिलं. मग प्रधानमंत्री थोड्या दिवसांनी त्याला म्हणाला की हे बघ तुझं जे माळ्याचं काम करतोयस ना रे, खरं तर याच्यापेक्षा तुझी योग्यता जास्त आहे. तू थोडं मोठं काम कर. म्हणजे मी काय काम करू, थोडं राजाच्या वडील कोण आज सोडायचं कोण बाहेर सोडायचं हे सगळं काम कर स्वीकृती. तिथे तू राहायला मग. लेकिन तो असा म्हणतो की अरे माझ्या जीवनामध्ये हा काय चमत्कार चाललेला आहे की मला आता एवढं मी भिकारी होतो 50 वर्ष भीक मागितली मला आता काम मिळालेलं आहे की लाडू करंजे सगळं खायला मिळते आणि किती आदर्शाने गुण्यागोविंदाने मी नांदतोय हा भगवंताचा काय चमत्कार झालाय माझ्या जीवनामध्ये. आणि कालांतराने प्रधानमंत्री येऊन म्हणतो की अरे मुला याच्यापेक्षा तुझी सुद्धा जास्त योग्यता राजाला वाटते तुझी. खरं तर तू मंत्री असायला हवा होता. म्हणजे मंत्री आणि मी. आणि मग कदाचित असेल माझं काय योग्यता म्हणून तो मंत्री देखील बनला. आणि तो प्रधानमंत्री कालांतराने मंत्री नाही तू प्रधानमंत्री असायला हवा आहे. मग कालांतराने प्रधानमंत्री देखील बनवलं त्याला. आणि प्रधानमंत्री बनल्यानंतर राजा म्हणतो की अरे मी आता आज नाव जे पिकलं पाहणे कधी गळून जाणार, मग प्रधानमंत्र्यालाही राजाची जागा देतो मी. आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये हा काय चमत्कार आहे हे काही समजत नव्हतं. पण लगी दैवगती आहे माझ्यावरती आणि तो राजा बनला. मात्र ते ज्याच्या त्याला जी त्याच्या जे अवचेतन माइंड मध्ये डाउनलोड झालेले जे विचार आहे की मी एक भिकारी आहे ते अजून सुद्धा गेले नव्हते. ज्यावेळेला दिवसाचा राजा पण स्वप्नामध्ये याला स्वप्न काय पडायचे की दादा दे दो कुछ खाने के दे दो. अरे असं काय होतं की मी राजा आहे, या सगळं जग माझ्या आदेशाने चालतंय आणि मी रात्रभर भिकारी आणि दिवसाचा राजा हा काय प्रकार आहे. वाट बघितली 1 महिना गेलं 2 महिने 6 महिने गेल्यानंतर ते विचार निघून जात नाहीत. म्हणजे की कधी वाटतं की असं हे सोडून जावं परत हे असं काय होतंय जीवनामध्ये की एवढं राज मिळालंय पण त्या राजाचा सुभोग आनंद मला घेता येत नाही. कारण तो विचार अवचेतन माइंड मध्ये डाउनलोड आहे तो निघत नाही. तो त्याला कधी वाटत की कधी कधी त्याने ऍक्शन देखील की गेट तिच्या बाहेर येऊन भिक्षा मागायची. पण भिक्षा मागायला लाज वाटत होती आणि त्याला ते सुख जाणवायचं काही वेळा सुख जाणवायचं. पण नंतर राजा असल्यामुळे त्याला प्रश्न पडला की याला काय करू मी या विचाराला. की किती जरी प्रयत्न करायचे हे स्वप्न घालवायचं हा विचार माझ्यातून घालवायचा पण तो जात नाही विचार.
की मी एक राजा मी एक भिकाऱ्यासारखं मला फिलिंग सारखे होते की मला भीक मागू वाटते. शेवटी त्याने एक सायकॅट्रिस्ट त्याच्याशी त्याला जावं लागलं. त्याला तिथे आल्यानंतर त्याने म्हणलं की राजा महाराज तुमचा प्रश्न काही जास्त विशेष नाहीये, फक्त मला तुम्ही माझ्याजवळ तुम्ही 21 दिवस माझ्याजवळ राहा. आणि मग 21 दिवस तो राजा तो आता भिकाऱ्याचा राजा म्हणला राजा तिथे राहतो. आणि तो सायकॉलॉजिस्ट त्याला म्हणतो की हे बघा तुम्ही दिवसातून 3 वेळा 108 वेळा माझ्यासमोर बसायचं आणि म्हणायचं की मी एक राजा आहे, मी भिकारी नाही. मी एक राजा आहे, मी भिकारी नाही. मी एक राजा आहे, मी भिकारी नाहीये. असं 108 माळा म्हणायचं दिवसातून 3 वेळा. असं किती दिवस? 21 दिवस. आणि 21 दिवस 108 वेळा ते त्याच शब्दांचं त्याच वाक्यांचं प्रॅक्टिस करून 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 21 दिवसानंतर ज्याला ज्याला स्वप्न पडलं त्याला त्याला पडलं की मी एक राजा आहे. म्हणलेच म्हणजेच काय की आसक्ती आहे तो जा भी सक्ती आहे. तर ती फिलिंग त्याच्यातून निघून गेलं. वेळ संपलेला आहे म्हणून याचं विस्तारपण आणखी पुढं प्रवचन आहे. परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की 108 जो आकडा आहे ह्याला सायन्सचा आधार आहे. आणि 21 जो आकडा आहे त्याला सायन्सचा आधार आहे. भविष्यात कुठेही मौका मिळाला तर त्यावेळेला मी त्यावेळेला सांगतो की हा नेमका काय याचा अर्थ आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री प्रभुपाद की जय. Yeah.